दहा रुपयाची थाळी आपण जो आपला शब्द होता ते आपण सुरू केली हो आणि त्याला प्रतिसाद सुद्धा प्रचंड म्हणजे तो आता लवकरच त्याच्या वाढीसाठी माझ्याकडे आता मागणी येते मला असं अर्क वाटतंय की एक दिवस मुकेश अंबानी सुद्धा आपली गाडी थांबवून इतकी चौदार थाळी खायला जातील अशा प्रकारचं वातावरण मी मुंबईत काल पाहिलं नक्कीच आणि जसं मुकेश अंबानींबद्दल तुम्ही बोललात की ते स्वतः तिकडे येतील पण काही त्यांच्यासारखे उद्योगपती ह्या आपल्या प्रकल्पाला मदतसुद्धा करतील आणि त्यांनी करावी अशी माझी अपेक्षा आहे नुसतं काहीतरी आपल्याला कोण बिनव्याजी म्हणा किंवा कमी दराने कर्ज देते आहे म्हणून ते अंगावरती घ्यायचं आणि गरज नसताना शेतकऱ्याच्या जमिनी पण काढायच्या आणि हे जे पांढरे हत्ती आहेत पोसा हे पोसायचे का हे काही योग्य नाही बुलेट ट्रेनबद्दलसुद्धा मला असं वाटतं याच्यावरती एक सगळ्यांच्या बरोबर बसून विचार व्हायला पाहिजे की खरंच ह्या बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे किती त्याच्यामुळे इकडे उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे आणि तो जर का उपयोगाचा असेल पटून द्या आपण जनतेसमोर जाऊ करू प्रकरण पण ते तर प्रधानमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे असेल असं आम्ही वाचलं बरोबर आहे पण हे ड्रीम प्रोजेक्ट जेव्हा जाग येते तेव्हा वस्तुस्थिती समोर असते स्वप्न नसतं तर नाईट लाईफचा अर्थ मौज माझ्या छंद किंवा पब आणि बार नाही आहे तर रितसर कुटुंबासमवेत तिकडे जाऊन आपण आपलं जे काय एक दिवसभरात जे काही करू शकत नाही कुटुंबासमोर जाणं कुठे रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलं आणखीन काय ह्या सगळ्या गोष्टी त्या असा आरोप आहे <coughs> विरोधी पक्ष आरोप करू शकतो एकतर कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांवर ताण पडेल हे त्यांचं पहिलं पहिलं विरोधी पक्षाचा एक गैरसमज आहे की पोलीस रात्री झोपतात आणि त्यांना आहे त्यांना असं वाटत विरोधी पक्ष जरी झोपत असले तरी आपला पोलीस खरोखर त्याला मुजराच केला पाहिजे तो चोवीस तास जागा असतो तुमचा पाठिंबा आहे पूर्ण ह्यांनी सुद्धा अर्थात हे आदित्य ठाकरे यांनी आदित्य ठाकरे तेव्हापासून त्यांनी हे विचारांती केलेलं आहे ह्याच्यामध्ये रात्रीचा सुद्धा उपयोग जो आहे तो चांगल्या कामासाठी होत असेल रात्र पाळी नसते का ऑफिस मध्ये असते ना कारखाना नसते का तिसरी पाळी थर्ड पाळी असते की नाही